स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी, तीही आपल्या सिंधुदुर्गात। जेई मेन 2020 उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडाळ येथे 11वीची दुसरी बॅच 20 जून 2021 पासून। संपर्क 93-25-01-74-58 किंवा 94-22-93-34 किंवा 93-07-02-14-40। परफेक्ट अकॅडमी। वैभववाडी तालुक्यात लॉकडाऊन काळात अवैध दारू विक्रीला उदालाय, यामुळे परवानाधारक व्यावसायिक जेरीस आले। स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईला हा बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारा धजावत नव्हता। अखेर एक्साईजवाल्यांनी 2 दिवसांपूर्वी कारवाई केली, मात्र त्यांच्या या कारवाईनंतर तालुक्यातील अवैधरित्या होणारी दारू विक्री थांबणार का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। लॉकडाऊन काळात अवैधरित्या सुरू झालेली दारू विक्री तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे। शहरापासून 2 किलोमीटर असणाऱ्या एडगाव इथं असणारा विक्रेता अवैधरित्या विक्री करतोय। गोवा बनावटीसह महाराष्ट्रीयन मद्याची इथं खुल्यापणानं विक्री होत होती, याचा फटका परवानाधारक व्यावसायिकांना बसू लागला। सर्व प्रकारची दारू स्वस्तात मिळू लागल्यानं ग्राहकही वाढले। परवानाधारक व्यावसायिक या अवैध दारू विक्रीनं जेरीस आले। शासनाचा कर भरून ते उपाशी तर अवैधरित्या विक्री करणारे तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली। अखेर या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिलं, त्यानंतर प्रशासन थोडं जागं झालं। या अवैध दारू विक्री करणाऱ्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली, 2 वेळा त्याच्यावर केस दाखल केल्या, मात्र पोलिसांच्या या कारवाईला न जुमानता त्यानं आपला व्यवसाय चालूच ठेवला। या विक्रेत्याचा खुलेआम दारू विक्री करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो सरळ सरळ हातात मद्याची बॉटल घेऊन ग्राहकाला विक्री करताना दिसतोय। एवढ्यापर्यंत याची मजल गेली आहे। त्या साऱ्या प्रकारानंतर एक्साईज वाल्यांना जाग आली, त्यांनी अवैध विक्रीवर 29 जूनला धाड टाकली, ज्यामध्ये 1000 रुपयांची गोवा बनावटीसह महाराष्ट्रीयन दारू सापडली। एक्साईज विभागानं कारवाई केली खरी, पण या विक्रीच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे। गोव्याहून जिल्ह्याच्या एका टोकाला दारू येतेच कशी, चेक नाके असताना ही दारू इथपर्यंत पोहोचतेच कशी, झारीतील शुक्राचार्य कोण हे शोधणं देखील गरजेचं आहे। अन्यथा केलेली ही कारवाई वरवरची ठरून पुन्हा येरे माझ्या मागल्यासारखीच परिस्थिती होणार, एवढं मात्र खरं। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।